नमस्कार सवितास किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गाजर न खिचता फोडी करून कुकर मध्ये शिजून घेऊन गाजरचा हलवा करणार आहोत चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया मी येथे छोटे लाल गाजर घेतले आहे याचा शेंडा व खालील बुड कट करून घेतला आहे व गाजरावरील पातळ स्किन आहे ती सुरीनं आपण खरडून काढून घेऊया केस पण सुरी काढून घेऊया व या गाजराचे पाच सहा काप करून घेऊयात या गाजराचं साईडच सा जे आहे त्याला काप देऊ छोटे छोटे तुकडे करून घेऊया व आतला जो भाग असतो तो, तो आपण काढून टाकूया लहान गाजर असतील तर तुम्हाला काढता येणार नाही पण मोठे गाजर ज्या गाजराचे शक्य असेल त्या गाजराचा आतील भाग आपण काढून टाकूया ज्याला आपण मांजर असे म्हणतो ते आपण भाग काढून टाकूया तो चवीला तुरट लागतो त्यामुळे आपण तो काढत आहोत ज्या गाजराला शक्य आहे त्या गाजराचा काढून घेऊन अशा पद्धतीने सर्व गाजराचे आपण काप करून घेऊया मी येथे एक किलो गाजर जे काप करून घेतले आहे गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवूया व एक टेबल स्पून तूप टाकून घेऊया तूप वितळले की करून घेतलेले काप टाकून घेऊया व हे टाकून घेतलेले काप एक दोन मिनिट छान तुपामध्ये परतून घेऊया दोन मिनिट परतून घेतलेल्या गाजरामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेऊया येथे आपण एक किलो गाजर व एक वाटी साखर टाकले आहेत यामध्ये फुल फॅट क्रीम असलेलं अर्धा लिटर दूध टाकून घेऊया सर्व मिश्रण छान चमचाने मिक्स करून घेऊ कुकरचं टोपण लावून दोन शिट्टी होईपर्यंत मध्यमाचेवरती आपण दोन शिट्टी करून घेऊन गाजर शिजून घेऊया कुकरचे दोन शिट्टी झाल्यानंतर थंड करून घेऊ कुकरचं टोपण काढून घेतलं आहे व हे पावभाजीचं स्मॅशरणी गाजर मी स्मॅश करून घेत आहे तुम्ही हे गाजर चमच्याने पण स्मॅश करून घेऊ शकता या पद्धतीनं आपण गाजर पूर्ण गोटून घेऊया व हे मिश्रण असेच बारीक गॅसवरती शिजत ठेवूयात दुसरीकडे एका छोट्या कढईमध्ये एक, एक टेबलस्पून तूप टाकून घेऊया व त्यामध्ये काजू बदाम व पिस्ताचे दोन दोन टेबलस्पून काप परतून घेऊया व बीज पण दोन टेबलस्पून टाकून परतून घेऊया हलके गोल्डन कलर हे ड्रायफ्रूट्स आपण परतून घेऊया ड्रायफ्रूट्स आपण परतून घेतल्यामुळे हलव्यामध्ये टेस्ट छान येते व क्रंचीपणा ड्रायफ्रूट्सला येतो अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स परतून घेऊन बाजूला काढून ठेवूया गाजरातील पूर्ण पाणी आटत आले आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण टाकलेले दूध दाणेदार तयार होऊन गाजरमध्ये मिक्स झाले आहे एक किलो गाजराला आपण एक वाटी साखर अगोदर टाकली होती आता दुसरी वाटी साखर टाकून घेऊया चार हिरवी वेलचीचे दाणे पावडर करून घेऊन टाकून घेऊया व साखर व विलायची पावडर मिक्स करून घेऊन परत फिरवून घेऊया साखर टाकल्यामुळे परत हलवा पातळ होईल मध्यमाचेवरती सतत फिरवत झालेलं तयार पाणी आपण परत एकदा आटवून घेऊन हलवा कोरडा करून घेऊया या कोरड्या झालेल्या हलव्यामध्ये एक वाटी खवा टाकून घेऊया जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही चार टेबलस्पून मिल्क पावडर पण टाकून घेऊ शकता खवा आपण हलव्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया गाजर आणि खवा छान मिक्स झाले आहे यामध्ये चमक येण्यासाठी दोन टेबलस्पून तूप टाकून घेऊयात व चमच्याने परत हलवून घेऊन हलवा मिक्स करून घेऊया परतूर घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण हलव्यामध्ये टाकून घेऊन मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा न खिसताही कुकरमध्ये शिजून घेऊन तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकाउंटच्या ऑलला क्लिक करा म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल धन्यवाद गरमागरम गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे